सायलेन्स दापोली तालुक्यातील पाळंदे गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे महाडहून आठ मित्र इथे फिरायला आले होते आणि ते इथे पाण्यामध्ये पोहायला गेले होते याच ठिकाणी ते इथे पोहत होते समुद्र हा तसा सुरक्षित आहे पण हा जो एवढासा जो पट्टा आहे छोटासा पट्टा जो जवळपास पंचवीस ते तीस मीटरचा पट्टा आहे इथे पाणी खोल आहे आणि अचानकपणे जे नवीन लोक इथे येतात त्यांना अंदाज येत नाही आणि यापूर्वी देखील इथे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आठ जणं बुडायला लागली तेव्हा इथे स्थानिक लोकं धावत आली त्यांनी जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा त्यांनी मदतीचा हात दिला आणि त्यापैकी काही जणांना त्यांनी वाचवलेलं आहे नक्की इथे काय घडलं याबद्दल आपण इथल्या स्थानिकांना विचारूया त्यांच्याशी आपण बोलूयात या लोकांनीच त्यांना इथे वाचवलेलं आहे तुम्ही इथे पहा हे पाळंदे गावचे सगळे स्थानिक आहेत बोरकर असतील तवसाळकर असतील भोंगले असतील हे सगळे कायम इथे मदतीसाठी असतात प्रशासनाच्या मदतीला असतात पोलिसांच्या मदतीला असतात नक्की काय झालं होतं इथे जरा आम्हाला सविस्तर सांगा हे आठ जण पोहायला गेले होते पोहता पोहताना तिने आरडाओरडा झाली अर्ड म्हणून स आय एस आम्ही तिकडं खालीच आलो समुद्रावर बघायला तर हे पोहता पोहता दो तिघेजण बुडा आणि तिघांना त्यातला एकटा फू वरती काढलेली त्याला आणि दोघ जण एकटा एक आहे आणि एक इथे ती बॉडी इथे आणलेली ती वरतीच होता तो त्याचं नाव काय आपल्याला काय माहिती नाही ते काय नवीन ते कुठून आले होते हे सगळे लोक काय तुम्हाला माहिती मिळाली आणि तुम्ही जेव्हा इथे मदत करायला गेलात तेव्हा नक्की काय स्थिती होती किती लोक तुम्ही होतात मदतीसाठी आता ते आले होते आठ जण सहा जण म्हणजे जण वर वरती जमिनीवर होते आणि सहा जण बुडं होते तर मी आणि माझा मित्र त्याने आणि हे काका होते तर निखिल माझं नाव निखिल बोरकर तो माझा मित्र आहे त्याचं नाव अक्षय टेमकर ते आम्ही दोघं रस्सी घेऊन आलो तिघांना वाचवली त्याच्यानंतर चौथ्याला वाचवली आणि दोघंजणं आम्हाला दिसत नव्हती त्या वेळेपुरती तर त्याच्यानंतर दोघं पण दिसायला लागलीत त्यात आम्ही एकाला काढलं तर तो वरती आम्ही आणलं तेव्हा तेव्हा तो ऑफ झालेला म्हणजे असं आम्हाला भास झालं आणि तो ऑलरेडी ऑफच होता त्याच्यानंतर आम्ही एखाला परत वाचवायला गेलो पण तो आमच्या थोडंसं रेंजच्या बाहेर होता खूप पाण्यात खोल पाण्यात होता त्यामुळे म्हणजे आम्हाला त्याला वाचवताना हो आलं नाही आहे आणि आत्तापर्यंत तो, तो बेपत्ताच आहे जी आम्ही आता बॉडी काढली ती ही पोलिसांनी हॉस्पिटलला नेलेली आहे इथे या भागामध्ये अशा घटना का घडतात याची कारणं काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात या भागामध्ये हा जो परिसर आहे तो धोकादायक का आहे धोकादायक म्हणजे आम्ही सांगतो एक भरती ओटीच्या वेळा ज्या वेळेला भरती लागेल तेव्हा पाणी बाहेर फेकतं आणि ओटी असेल तेव्हा आतमध्ये घेतो आम्ही पर्यटकांना विनंती करतो की जाताना पोहायला जाताना आम्हाला सांगा आणि कमरेच्या वर पाण्यात पोहायला जाऊ नका कमरेच्या वर पाणी झालं की तुम्हाला तो आतमध्ये घेऊन जाऊ शकतो पण लोक ऐकत नाही काहीजण ड्रिंक करून येतात अक्षरशः दारू पितात त्याच्यामुळे जास्त परिणाम होतो काही लहान मुलं येतात लहान मुलांना वाचवायला लोकं जातात त्याच्यामुळे तेही बुडतात हे आणि आता काय होतं कधी कधी वेळेला आता संबंध नसताना लेडीज जातात पोहायला त्या बुडतात म्हटल्यावर हे बाकीचे लोक जातात पोहायला म्हणजे वाचवायला त्यांना आणि त्यांना वाचवताना ते लोक बुडतात वाचवताना आणि आम्ही लोक खूप खबरदारी घेतो की समुद्र खराब असतो आणि हवं का हे मध्ये मध्ये पट्टी असतात अशी खडक असतात आणि तिथे चाळण पडले चाळण म्हणजे काय की समुद्राला तीन फूट खड्डा सात फूट खड्डा किंवा पाच फूट खड्डा असं पडलेलं असतं त्या ह्याच्यात जर माणूस अडकला तर तिथे तो शंभर टक्के जाणार पोहणी नसणाऱ्या आणि किनारे भेटला कि जाओ नाका, जाओ नाका, तर अशा प्रकारे आमचं ऐकत ना अजिबात आम्ही कितीही सांगतो लोकांना की खबरदारी घ्या जाऊ नका जाऊ नका पोहायला जाऊ नका तरीही लोकं जातात आणि त्याच्यामुळे हे ॲक्सिडेंट घडतात ग्रामपंचायतीच्या वतीनं काय खबरदारी घेण्यात आली आहे या भागामध्ये ग्रामपंचायतीकडून काही सूचना देण्यासाठी माणसे इथे असतात का ग्रामपंचायत ग्राम, ग्राम कोण ग्राम ग्राम कोणी येत नाही ग्रामपंचायतीकडून कोणी येत नाही कोणी येत नाही काय नाही आम्ही सांगतो की बाबा असं करा तसं करा तरी कोणी ग्रामपंचायतीचा माणूस सांगायला पण येत नाही लक्ष टाकायला पण येत नाही कोणत्याच बाबतीत ग्रामपंचायतीची पाळंदेला गावाला अजिबात म्हणजे मदत नाहीये कोणी येतच नाही खाली ते इथे या साईडला यायला पाहिजे असतात त्यांनी त्यांचे ठरावक असतात ना त्यांनी यायला पाहिजे ते पण ते कोणाच कधी फिरकडत नाही कस्टमर जातात पाण्यात त्यांना दम द्यावं वगैरे काय येत नाही ते कोणी येत नाही बघायला तिने यायला पाहिजे होतं करायचं ग्रामपंचायतीचे लोक इथे आले पाहिजे जसं त्यांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर तुम्ही पर्यटकांचे फोटो लावता सरकारी किंवा का ग्रामपंचायत किंवा कोण असेल नगरपंचायत पर्यटकांचे हार्दिक स्वागत असे बोर्ड लावता पण पर्यटकांसाठी काय करता आणि काय सुविधा देता ते तुम्ही आम्हाला सांगायचं आणि तुम्ही तुमची किती माणसं असतात खबरदारी घ्यायला किंवा कचरा टाकू नये किंवा काय करू नये ही खबरदारी घ्यायला तुम्ही किती लोक इथे हजर असता आणि काय मदत करता किंवा कचराकुंड्या किती किंवा झालेला कचरा तुम्ही काय त्याची विल्हेवाट लावता हे तुम्ही सांगायला पाहिजे किंवा करायला पाहिजे समजलं का फक्त आता तुम्ही जे आमचे घरपट्टी घेता किंवा काय 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 घेतात आमच्याकडून ते घरपट्टी घेता त्याचा विनियोग काय करता आमच्यासाठी हॉटेलवाल्यांकडून किंवा इतर लोकांकडून ते तुम्ही सांगायला पाहिजे आणि त्याचं काम करायला पाहिजे ही आमची विनंती आहे तुम्हाला म्हणजे थोडक्यात काय आहे की या लोकांना इथे जे मदतीसाठी कायम इथे हजर असतात त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक देणं खूप गरजेचं असतं कारण इथे अशा जेव्हा घटना असतात घटना घडतात तेव्हा हीच लोकं मदतीला येतात आणि त्यांच्या साठी पण इथे प्रशासनाने काही पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून त्यांना देखील या सगळ्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होतील पर्यटकांना इथे कोणत्याही प्रकारच्या सूचना नाही आहेत ग्रामपंचायत असेल इथलं प्रशासन असेल त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची इथे मार्गदर्शन करण्यासाठी माणसं नेमलेली नाही आहेत ती नेमावीत अशी या स्थानिकांची मागणी आहे शमशादचं मुश्ताक खान माय कोकण पाळंदे दापोली